वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आज एक नवीन वीडियो मध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे वुमन्स डे, तर तुम्हा सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही बघू शकता बाहेर काळोख आहे, कारण वाजलेत 9:15। आम्ही चाललोय बाहेर वुमन्स डे स्पेशल करायला, आहो की नाही, तर जेवायला जातोय बाहेर वुमन्स डे स्पेशल। तर मी गाडीवर बसते, टू व्हीलरने चाललोय। तर काय झालं, काल संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर आमचं हे सिलेंडर गॅस संपला म्हणून बाहेर चाललो असं नाही, असंच आहे। थांबा तर मी सांगते पूर्ण, नाही नाही, हा हा मी सांगते ना, ते काल संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण बनवलं आणि सिलेंडर संपला आणि आम्ही तो रात्री बुक केला कालच, पण तो आज आला नाही। आला नाही तर त्याच्या अगोदर पासून ह्यांनी मला काय सांगितलेलं की वुमन्स डेला तू आराम करायचा, मी रात्रीचं जेवण करेन, कारण सकाळी मी ऑफिसला जाईन, सकाळचा डब्बा तुलाच करायचा आहे। पण वुमन्स डे मुळे काय झालं माहितीये, सिलेंडर आला नाही तर मी सकाळचं जेवण पण राहिलं आणि रात्रीचं पण आम्ही दुपारपर्यंत वाट बघितली, त्याच्यामुळे मी ब्लॉग पण सुरू केला नाही। म्हटलं जाऊ दे, ह्यांच्या तर्फेच ब्लॉग सुरू होऊ दे, पण तो झालाच नाही। तर सकाळपासून मी काय केलं आहे, सकाळी बाकीचं सगळं आवरलं, फक्त जेवण नव्हतं, त्याच्यामुळे मी मला कुरमुऱ्यांची भे ऑल टाईम फेवरेट, असं जरी सिलेंडर असला असता तरी पण मी कधी घाई होते तेव्हा असंच खाते, तर कुरमुऱ्यांची भे खाल्ली। आणि पिल्लूचं म्हणाल तर पिल्लूला बाजूच्या काकू आहेत, पिल्लूच्या पिल्लू तिला काकूंना मम्मा बोलते, तर त्यांच्याकडे दूध गरम करून आणलेलं, उकळून आणलेलं, नंतर आमच्याकडे केटल्स होता, त्याच्यामध्ये मी गरम केलं दूध आणि पिल्लूने दूध प्यायली, त्यांच्याकडे पोहे खाल्ले, बाकीचा अटर फटर खात होती ती, त्यामुळे एरवी जेवायला खूप आधी हेच आहे ती, त्याच्यामुळे तिचं जेवण तर राहिलंच, पण आता तिला दूध पाजून आणलं, बघू तिथे खाते का, तर म्हणून आता चाललंय। तर मला गाडीने जायचं नव्हतं, फोर व्हीलरने, टू व्हीलरने जायचं होतं, टू व्हीलरने आली। तर म्हणून आजचा ब्लॉग खूप छोटासा असणार, कारण आम्ही काय केलं हे तुमच्यावर शेअर करणार आहे की नाही। तर तुम्हाला काय बोलायचं आहे का वुमन्स डे बद्दल? आता तर बाईक चालवतोय ना, तर काय, तर मला नॉनव्हेज खायचंय, त्यामुळे नॉनव्हेज, आणि मी अजिबात, मला अजिबात आवडत नाही हॉटेलिंग करायला, अजिबात म्हणजे अजिबात नाही पैसे त्या हॉटेलिंगवर खर्च करायला। मी म्हटलेलं घरात बनवणार आहे, नाही काय पण बनवू दे, पण मला ना आवडत ते, त्याच्यावर वेस्टच मनी म्हणू शकतो, कारण त्याच्यात आपण एका अर्ध्या महिन्या म्हणजे 15 दिवसाची ग्रोसरी घेऊ शकतो असा माझा हे आहे, आणि मला सवयच नाही पहिल्यापासून। काय म्हणतं, कधीतरी 2 महिन्यात 3 महिन्यात बाहेर खायला काय हरकत नाही, एन्जॉयमेंट तर पाहिजेच ना, पण मला ते वेस्ट मनी वाटतं। एन्जॉयमेंट हे घरी पण करू शकतो आपण, एक्स्ट्रा काहीतरी करू, सगळ्याच गोष्टी घरी करायच्या, तर मग काय, चला आता आम्ही चाललो, नाहीतर मागून कधी डोक्याला मला, चला आम्ही इथे आलोय बुनिंदा, बुनिंदा इथे दिसतंय ना समोर, हे बघा बुनिंदा रेस्टॉरंट, मला ह्याच्यातलं ना ते काय ते काय हा मुर्ग मुसल्लम भारी लागतो, भारी। आणि पिल्लूला पुढे बसायची सवय झाली आहे म्हणून ती माझ्याकडे नाही आहे, मागे बघा पुढे बसली आहे, पुढे बसते ती हल्ली, तिला पुढे बसायला खूप आवडत आहे, बघा ही बघा ही बघा ही बघा। हॉटेलमध्ये पोचलोय, बघा मागे बसायला तयार नाही, बाईक दिसली की पुढे बसते, उतरा उतरा, आम्ही 2 वुमन आणि 1 वुमन आणि मेन, तुला हे हॉटेल आहे बुनिंदा, मी पहिल्यांदा आली इथे, आम्ही इथून पार्सल नेलं पण पहिल्यांदा जायचं आता फिरायला, तिला गाडी सोडून जायचं नाही कुठे, फॅमिली सेक्शन आम्ही चाललोय फॅमिली, हे काय रेस्टॉरंट बार रेस्टॉरंट काय म्हणतात ते आहे ना, बार अँड रेस्टॉरंट, बार अँड रेस्टॉरंट हे इथे फॅमिली सेक्शन। पिलू पिलू काय पाहिजे तुला, दुधू दुधू मागव, दुधू मागव, त्याच्यावर बसव ना त्याला, पिल्लूला खुर्चीवर बसवू शकता, ती बसणार खाली, राईस फ्राईड राईस आपला स्पेशल फ्राईड राईस आणि काय नसता,
आता बसला ग्लास बीस टाकल्यानंतर पिलू नको पिलू नको पिलू पिलू पडणार ग्लास टाकू नको खाली काय पाहिजे तुला ग्लास मध्ये पिलू काय पाहिजे ग्लास मध्ये काय पाहिजे तुला ग्लास मध्ये पाणी काय दूध पाणी पाहिजे की दूध पाहिजे टाकतला टाकतला ए टाकतला तर ग्लास बघ हे बघ 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 परत दुसरा उठत ते कडक थेले ग्लासच काढून ठेव काय तेव्हा ग्लास साठी काय काय करते बघा पिल्लू पडणार तू ग्लास फुटणार सगळे मारणार आपल्याला पिल्लू पिल्लू काढू नको ते काढू नको पिल्लू नको काढू पिल्लू बाबू हे बघा सगळं टाकते काढू ग्लास लपून ठेवली इथे ही काय देणार आहे खायला काय नाही देणार पिल्लू मारणार तुला अंकल ते बघ कसला पाणी कोलम रे दा कोलम रे दा थोडं थोडं पेय दिलं ना पण थैसर बारकपर्यंत असेल पिल्लू नाही पिल्लू अजिबात ऐकत नाही म्हणून पिल्लूला डॉग बेबी कॅट काव हे सगळं आवडतं तिने सगळे टिश्यू पेपर फाडून टाकले प्लीज ती टेबल डॅडूला मागात पडणार आहे वाटत डॅडूला मागात पडणार ए नाही पिल्लू नाही ते ह्या इतके सगळं दिसत का कॅट बघतल आता पिल्लू नो ची ची हे बघ खाऊ 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 हे बघ खाऊ स्टार्टर खा पापड आलाय तुझा खा पापड खा 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 वरती बसते पापड खा खाली बस खाली बस खाली बस हा बस हा खा हळू खा हळू खा हा गुड गर्ल व्हेरी नाईस कोणी खाऊ दे ना तर नको खाऊ दे पिल्लू खाणार पापड तिला पापड आवडतो बघा काय काय वेचून वेचून करे छी नाही खाऊ आहे शी कुठे छी नाही खाऊ आहे खा पिल्लू हे खाऊ खा खाऊ खा तू खा कसला वडा करते बघ खा ना तू छी नाही खाऊ आहे ते खाऊ आहे ते लागलं हाताला खा खा उमन्स आहे ना तू खा डॅडूला डॅडू आपल्याला वुमन्स डे हे विषयच केलं नाही इथे लावलंय टीव्ही इथे टीव्ही लावली आहे पिल्लूची छोटी आणि इथे पिल्लू बसले इथे मोठे टाच बसले पाय बघा कशी बसली आहे बघा पोज काय तिकट कुठे कस काय जर पापड खा पिल्लू आम्हाला खाणार खायला देणार की नाही माहित नाही ऐकतच नाही ती ऐकतच नाही आणि ते विचार कर तीन पेड लावू का एक दोनच लावा त्यात एकच ऐकतच नाही हे आहे आमचं मस्त जेवण आजचा डिनर आमचा मालवणी चिकन मालवणी आणि तंदूर बस आणि आपलं आम्हाला असं एकाला कोणाला तरी उभं राहून खावं लागणार आहे तर पटपट आता मी खाऊन घेतो माझं जेवण झालं आणि ते जेवते कारण पिल्लू एकाला जेवायला देते एकाने तिला खायचंय आणि तिला पाणी पाहिजे तिला सगळं पाहिजे बघितलेलं एवढी ना राडा करते धरून ढोपटायला पाहिजे हिला
ते बघ हाय बोल हॅपी वुमन्स डे रे वा ना बडीशेप पिल्लू साठी ना चोरून घेऊन आली मी खा ई ना खाऊ आहे ते तोंडात जाते की नाही खा शी नाहीये ते तुला ना पुढे बसायचंय मग करते बघ अशी मी एक नंबर झाली ती पुढेच बसते मागे बसत नाही माझ्या बरोबर बघा बघा कसं पकडलंय बघा पिल्लू बाय 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 पिल्लू बाय हा बाय आईस्क्रीमची ऑफर आली आहे आईस्क्रीम खाऊया माझ्या दोन रोटी नाही मी जाम झाली या पुढची एक मागवली आणि पण मी खाल्लीच नाही मी हात धुतला ना मला जमली पण नसते बरं झाले आणि खाल्ली दोन ह्याने मला हॉटेलमध्ये जेवायलाच होत नाही आणि राईस वगैरे असला असं तर मी हादडणार का मी रोटी बिटी आपल्याला काय होत नाही खायला तर आता आईस्क्रीम एन्जॉय करूया आणि जाऊया घरी पिल्लू कुठे देते आम्हाला काय करायला काही करायला देत नाही आईस्क्रीम पार्लर आलं आम्ही आईस्क्रीम घेतलंय आता जाणार आणि घरी खाणार कारण इथे पण पिल्लू आम्हाला खायला देणार पिल्लू तुला तर गाडीच्या पुढे बसायचंय की आईस्क्रीम पाहिजे बोल काय पाहिजे तुला दे आईस्क्रीम दोन्ही माझ्याकडे दे दोन्ही माझ्याकडे दे दे माझ्याकडे दे दोन्ही माझ्याकडे हा जा तू तू जा बाय नाही नाही तू जा डॅडू बरं पुढे बसायचं ना गाडीत आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम चल नाही नाही वुमन्स खूप महागात पडेल सर्दी झाली आणि खाते बघ अशी वुमन्स डे सेलिब्रेशन इकडे बघ पिल्लू चला आईस्क्रीम खाऊन झालं आता पिल्लूला झोपवायचं काम बाकी आहे वुमन्स डे असला म्हणून काल आहे काम तर आलं जेवणाचं काम नाही भांडी घासायचं काम नाही पण हे पिल्लूचं काम आहेच तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी तुमच्याकडे शेअर केलाय तर तुम्हाला कसं वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट लॉट्स ऑफ लव्ह